या हुकुमशाहीच्या दहशतीखाली टाचेखाली आहेत आणि त्यांना हवे तसे निकाल देत आहेत. तुम्ही म्हणता हा निर्णय अपेक्षित होता, होय, पण ठरवून ही स्क्रिप्ट आहे असं तुमचं म्हणणं? नक्कीच नक्कीच, 3-4 महिन्यापासूनच ही स्क्रिप्ट तयार आहे आणि हे भरोसे दिल्यावरच आणि अधिक खोके अशा तऱ्हेने शिवसेनेमध्ये फाटाफूट घडवून आणली, त्यांना काही करून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नष्ट करून बाजार बुणग्यांच्या हातामध्ये शिवसेना द्यायची होती. आज मोदी शहा यांच्या भारतीय जनता पक्षानं ते करून दाखवलं, पण महाराष्ट्र याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे हा. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्षापूर्वी रक्त आणि घाम गाळून या शिवसेनेची बीजं रोवली आणि आमच्यासारख्या अनेक पिढ्या उभ्या केल्या, ती शिंद्यांची कशी होऊ शकते, दुसऱ्या कोणाची कशी होऊ शकते? नाही, इथे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे, ती शिवसेना खरी. त्यांच्याकडे बहुमत होतं, सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि जुने बाजार बुणगे गेले शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले, म्हणजे बहुमत नाही. पण खासदार आमदारांची संख्या त्यांची जास्त होती, त्यांचं असंही म्हणणं आहे की आधीचे जे निर्णय त्यांनी निवडून देऊन दाखवावं. या चिन्हावर चोरलेल्या रामाचं धनुष्यबाण रावणाला देऊन निवडणूक आयोगानं काय सिद्ध केलं? ही लोकशाही आहे का? ही लोकशाहीच्या नावानं सुरू झालेलं अराजक आहे. आणि तुम्ही काय म्हणताय, आमदार खासदार, आमदार खासदार, यांना आमदार खासदार उद्धव ठाकरे यांनीच केलं आहे ना, शिवसेनेनेच केलं आहे ना, तेव्हा तुम्हाला उद्धव ठाकरे चालले, तुम्हाला ही शिवसेना चालली. पण भारतीय जनता पक्षानं हा जो एक नीच असा खेळ या महाराष्ट्राच्या राजकारणात केला, काय तर म्हणे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे, कुठून आणला विचार हा, कधी? महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला त्यामुळे हे सगळं झालं? नाही बघा, हातात असलेल्या सत्तेचा अमर्याद गैरवापर करून त्यांनी हा सूड घेण्याचा प्रयत्न केला, पण सूड ही दुधारी तलवार असते. आज तुमच्या हातात तलवार आहे, उद्या ती तलवार आमच्या हातात येऊ शकते हे विसरू नका. आणि आज आमच्याकडे शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंसाठी प्राण देणारे शिवसैनिक आजही आहेत, त्यांना तुम्ही कसं काय विकत घेणार, काय करणार तुम्ही? फार तर आम्हाला तुरुंगात टाकाल, आम्हाला फासावर लटकवाल, आम्हाला वधस्तंभावर ढकलून द्याल, आम्ही घाबरत नाही. महाराष्ट्राची जनता आज हळहळली आहे, त्यांना त्यांच्या छातीमध्ये एक वेदनेचा सुरा खूप असलेला आहे, पण आम्हाला धक्का बसला नाही. असं होणारच होतं हे आम्ही गृहीत धरून काम करत होतो. भावनिक झाला ज्या प्रकारे तुम्ही म्हणता, एक मोठा धक्का बसला आहे. धक्का बसला असं म्हटलं नाही, नक्की दुःख आहे, वेदना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंनी 50-55 वर्षापूर्वी जे बीज रोवलं ते उपटण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो आहे, मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष करतो आहे. मी अटलजींचा पक्ष म्हणत नाही, अडवाणींचा म्हणत नाही, हा एक वेगळा पक्ष आहे, ही विषवल्ली आहे. त्यांना कौरवांचं राज्य आणायचं आणि त्यासाठी ते कौरवांची सेना उभी करतायत. आम्ही कौरवांच्या बाजूने नसल्यामुळे त्यांनी आमच्यावरती हा पाठिंबागून केलेला वार आहे, पण ठीक आहे, हे अराजक सुरू झालेलं आहे आणि या भारतीय जनता पक्षाच्या अंताची सुरुवात आहे. समजा हा धनुष्यबाण इथे पाहतोय, आता हा धनुष्यबाण दिसणार नाही, दिसेल ना, काय दिसणार नाही. हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला वाघ आहे, त्याची डरकाळी आहे जी अजूनही आम्ही देतोय. हा धनुष्यबाण त्यांचा आहे, एका हातात मशाल असेलच आमच्या, पण हा धनुष्यबाण कोणाच्या मालकीचा होऊ शकत नाही, तो पुन्हा आमच्याकडे येईल. पुढचं चिन्ह मशाल असणार तुमच्या गटाचं? आज आता थोड्या वेळाने माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद साधतायत, त्यांचं माझं आत्ताच बोलणं झालं आणि आम्ही सगळे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आता तुम्ही आज कणकवलीत आहात, तुम्ही कणकवलीतला पटवर्धन चौकातला लोकांचा उत्सव पाहिला होता, त्यांना चिन्हाशी काय परवाच पडली नाही आहे. इथे ठाकरे तिकडे शिवसेना हे ठरलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात बाजू अधिक भक्कम होईल, कारण निवडणूक आयोगाचा असा निर्णय आलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ द्याना, यांनी ठरवलेलंच आहे सगळं बाजारबुंग्यांच्या हातात द्यायचं, सगळं न्याय विकत घ्या. स्क्रिप्ट तिथे पण तयार आहे, सर्वोच्च न्यायालयात स्क्रिप्ट दिसतंय ना, तर आज निकाल दिला असता. आज हे ठरवून झालेलं आहे की आज जर सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला असता तर निवडणूक आयोगाची थोडीशी कोंडी झाली असती, त्याच्यामुळे हे थांबवलं की काय. बघा, हे सगळं स्क्रिप्ट 3 महिन्यापासून ठरलं आहे, म्हणून तर स्वतः फडणवीस हे मिंदे गटाचे प्रमुख लोक हे वारंवार सांगत होते, चिन्ह आम्हालाच मिळणार, निकाल आमच्या बाजूनच लागणार. केंद्रीय मंत्री सांगत होते इकडले, ब्रेकिंग न्यूज,
हा ही ब्रेकिंग न्यूज आम्हाला माहित होती ना, हे तुम्ही काय करताय पडदा, तुम्ही धमाका करायला. आताच नारायण राणेंची प्रतिक्रिया आली, ते म्हणे तुम्ही इथे धमाका करायला, धमाका तिकडे झाला. नाही, हा कसला धमाका आहे, हा धमाका आहे का? नाही, अजून तुमच्या खुर्चीखाली काय फुटणार तुम्हाला माहित नाहीये. पुढची भूमिका काय असणार? माझा शेवटचा प्रश्न, आताच तुम्ही बोलताय उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं, पुढची भूमिका काय असणार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात या चिन्हाबद्दल? या कायदेशीर लढाईच्या बाबतीमध्ये मी आता काही बोलणार नाही, पण आमची लढाई ही जनतेच्या, महाराष्ट्राच्या न्यायालयात जास्त असेल, जनतेच्या न्यायालयात जास्त असेल. आम्ही वारंवार सांगतो, निवडणुका घ्या, लोक ठरवतील कोणती शिवसेना खरी आहे, लोकांना ठरवू द्या. शिवसेनेची स्थापना निर्माण हे जनतेतून झालेली आहे, ही शिवसेना रस्त्यावर निर्माण झाली आहे शिवसेना, आणि त्याचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. या संस्था कशा काय, निवडणूक आयोग, न्यायालय याच्यावर निर्णय घेऊ शकत नाहीत. तुम्ही आता ठीक आहे, या देशामध्ये अशा प्रकारे काही यंत्रणा निर्माण झाल्यात की त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि मग ते मान्य केले जातात. पण धनुष्यबाण पेलाला सुद्धा रामाची हिंमत लागते, नाहीतर रावणसुद्धा धनुष्यबाण उचलायला गेला आणि त्याच्या छाताडावर धनुष्यबाण ते पडलं आणि त्याचं हसं झालं. तसं हसं आज भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांनी निर्माण केलेल्या मेंदे गटाचं झाल्याशिवाय लढाई सुरू राहणार. तुमचं ही लढाई सुरू राहणार, ही लढाई जी आहे ही कधीच संपणार नाही, पण अंतिम विजय हा आमचाच होईल. त्यामुळे ते खासदार संजय राऊत त्यांनी सांगितलं की ही लढाई अशी सुरू राहील, आणि त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे आपण बघितलं की ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.